सह्याद्री पर्वतरांगेतील सावळ्या घाटाचे महत्व अत्यंत खास आहे. सावळ्या घाटात प्रवेश करताच एक अद्वितीय जादूची अनुभूती होते. येथील हरित पर्वत, उंच धबधबे आणि गडद निळा आकाश एकत्रितपणे स्वप्नवत दृश्य तयार करतात. सह्याद्रीतील सावळ्या घाटात पावसाळ्यात असलेली निसर्गाची गोडी अनुभवता येते. वाऱ्याची लहर, धबधब्यांचे गुंजणे आणि हरित पर्वत रांगा हे सर्व एकत्रित येऊन एक अद्भुत वातावरण निर्माण करतात. सावळ्या घाटाकडे जाण्यासाठी मी निघालो पुणेवरून मुळशी तालुक्यामध्ये. एकदा का आपण पौड हे तालुक्याचे ठिकाण ओलांडले की सुरू होणारा प्रवासाचे वर्णन करणे म्हणजे शब्द सुद्धा अपुरे पडतील. सह्याद्रीच्या डोंगर रांगा, त्यामध्ये उभारण्यात आलेले मुळशी धरण आणि त्या धरणाच्या बाजूने जाणारा रस्ता, इथेच तुमच्या प्रवासाला खरा अर्थ मिळतो म्हणायला काही हरकत नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय ताम्हिणी घाटातला प्रसिद्ध असलेला सावळ्या घाट. बरेच व्हिडिओ पाहतोय आणि मी पण अजून सावळ्या घाट पाहिला नाही, पण अट्रॅक्शन आहे. पण मी थोडासा टाइम ऑट डे निवडलेला आहे आणि पाऊसही चांगला उडून दिलाय, कारण की येथे बरेच अपघाताच्या घटनाही घडलेल्या आहेत. आता बऱ्यापैकी मी पौड मुळशीच्याही पुढे आलेलो आहे. मुळशी डॅमच्या बॅक साईडने सुंदर वातावरणातून हा रस्ता जातोय. तर आपण आता निघूयात सावळ्या घाटाकडे. मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट सध्या खूपच ट्रेंडिंग आहे. प्रत्येक जण ताम्हिणी घाटामध्ये जाण्यासाठी, धबधबे पाहण्यासाठी धडपडत आहे. पावसाळाही उघडलेला आहे, त्यामुळे मी असा सीझन बघितलाय की चांगला वातावरण क्लिअर आहे. आणि आज मी ऑट डे ला आलोय गर्दी टाळण्यासाठी. आज मी एक्सप्लोर करतोय सावळ्या घाट आणि वातावरणही सुंदर आहे. बऱ्यापैकी मी पौड पुढे आलोय आणि आपण आता सावळ्या घाटाच्या मार्गे निघतोय. मी मॅपला लावलेला आहे सावळ्या घाट पार्किंग, तिथे गाव आहे, तिथे गाडी लावणार आहे, मग पुढचा प्रवास सुरू करणार आहे. तर चला आज पाहूयात आपण सावळ्या घाट. आता आपण याच ताम्हिणी घाटामध्ये, ताम्हिणी घाट सुरू होण्याच्या अगोदर निवे फाटा सोडला की राईट साईडलाच परातेवाडी फाटा आहे, म्हणजे आपण परातेवाडी या गावामध्ये गाडी पार करतोय. आता एकदम जवळच आलेला आहे परातेवाडी फाटा, आपण इथून राईट टर्न घेणार आहे. हा आहे आता बघाच मी समोर पाहत आहे, समोरच आलेला आहे तो आहे परातेवाडी फाटा. आपण इथून आता राईट टर्न घेतोय. लेफ्ट आल्या आल्या लेफ्ट टर्नला ही टपरी लागेल. या टपरीच्या आतमधून आले की मग हे परातेवाडीकडे हा छोटासा रस्ता जातो. म्हणजे आपण ताम्हिणीकडचा मेन रोड सोडला, लगेच आतमध्ये ते टपरी टाईप पार्किंग शेड आहे, तिथून आतमध्ये जायचं.
आता आपण पोहोचतोय परातेवाडीमध्ये, इथेच गाडी पार्क करणार आपण आणि मग सावळ्या घाटाकडे आपण पुढे चाललोय. आजचं वातावरण पाहिलं तर एकंदरीत स्वच्छ क्लीन वातावरण आहे. परातेवाडी फाट्यापासून आतमध्ये आलं की लगेच आपल्याला या छोट्या रस्त्याने मुख्य परातेवाडी हे गाव लागतं. छोट्याशा म्हणजे 4-5 घरांचं हे गाव असलेलं ठिकाण. येथे तुम्ही कोणत्याही घरासमोर गाडी लावू शकता. तुम्ही जर बाईक आणली असेल तर 50 रुपये आणि कार आणली असेल तर 100 रुपये येथे चार्जेस घेतले जातात. पण तुमची गाडी मात्र 100% येथे सुरक्षित राहते. तिथे मागे बघताय गाडी पार्क केलेली आहे. आपल्याला इथेच या गावामध्ये गाडी पार्क करायची. तुम्हाला इथे आलात तर गाडी पण सेफ राहते आणि गाडीची काळजी राहत नाही. आणि तुम्हाला इथे उत्तम असं ग्रामीण भागातलं जेवण अवेलेबल आहे. आम्ही आत्ता या घरामध्येच जेवणाचंही सांगितलेलं आहे. आत्ता आपण पाहून येऊयात आणि मग दुपारी इथे मस्त जेवणाचाही भेद करूयात. एक नंबर टाके काक मस्त एकदम फुल एनर्जी. आता कसं आहे? ओके ताक आलो ना. एक नंबर ना. रस्ता कुठून जातो मावशी? चांगला रस्ता जातो ना. असं चुकण्यासारखं काय नाही ना. म्हणजे सर चुकण्यासारखं तर काय नाहीये. घेतात ना घेतात. आता मागे गाडी लावलेली आहे आणि आता निघलेली आहे. सुंदर वातावरण आहे. लक्षात ठेवा हा बंगला आहे, याच्या साईडने जायचंय आपल्याला. जुनी पायवाट आहे ऍक्च्युअली. ही घाट उतरण्यासाठीची पायवाट, पूर्वीचा घाट आहे. चला स्टार्ट. अय सावकाश येण कसा असं येईल. आपण तिथूनच उठू ना सावळ्या घाटावर. तुम्ही ठीक आहे. पावसाळ्यामध्ये इथे सगळे पाणीच पाणी, धबधब्याचे असे फ्लो खाली येत असत. पण दुखलंय असत त्यामुळे काय असं जास्त दिसत नाही. हिरव शेवळ आलंय, गवत आलंय. चलो इकडे इकडे देवकुंड धबधबा इकडे. हे काय बिरा डॅम? हे खालचं दिसतंय ते बिरा धरण आहे. बिरा धरण ना. आत्ता वातावरण इतकं भारी आहे ना, असे ढग खाली आलेत. इथे येताना एक काळजी घ्या, कारण की इथे बऱ्याचपैकी उत्खनन झालेलं आहे. डेव्हलपमेंटसाठी हे उत्खनन झाले त्यामुळे आपल्याला मेन पायवाट आहे ती बऱ्याच ठिकाणी चुकतो. आता बघताय तुम्ही हे खणल्यामुळे मला पायवाट दिसली नाही आणि पायवाट इकडे आहे. त्यामुळं फक्त चालताना काळजी घ्या की आपण चुकत तर नाही ना, कारण की आपण बऱ्याच वेळा चुकीच्या पायवाटेने पुढे जाऊ शकतो. आणि आज ऑड डे आहे त्यामुळं गर्दी नाही आहे, त्यामुळे पब्लिक पण अजिबातच नाही आहे. ही एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही ऑड डेला आलात तर तुम्हाला इथला वातावरण निसर्ग याच्याशी एकरूप होता येईल. आता गर्दी असेल तर काय अवघड आहे इथलं सगळं वातावरण. तुम्हाला ट्रॅफिकपासून ते कुठलीच गोष्टचा आनंदही घेता येणार नाही आहे.
इथे खाली उतरायचंय आपल्याला. ठीक आहे, धबधब्याचा आवाज होतोय बरं का? ठीक आहे, आता आपण तिथं जायचंय पुढे बघितलं तिथून. मग तो व्ह्यू आणि तो पुढे तिकडे सावळ्या घाट आहे, खाली आहे ते बिरा डॅम आहे, आणि इथे आतमध्ये देवकुंड धबधबा आहे. देवकुंड धबधबा म्हणजे काय आहे कोणाला सांगायची गरज नाही. इतकं सुंदर वॉटरफॉल आहे. फक्त एक लक्षात ठेवा की इथून चालत जाताना तुम्हाला खूप काळजी घ्यायची, कारण की थोडस हे अवघड आहे. थोडस सपोर्टला काहीतरी पाहिजे, कारण की थोडस इथं अवघड आहे. म्हणजे आपण एकदम चांगल्या सीझनला आलोय, पावसाळ्यात दाट धुक्यात इथे वाट चुकण्यापेक्षा नाही, इथलं काही दिसतच नाही पावसाळ्यामध्ये. दाट जर धुका असेल नाही, इथं गाईडच पाहिजे पावसाळ्यात. तुम्ही जर इकडे येणार असाल, पाऊस नसेल, वातावरण जरी स्वच्छ असलं, तरी ही जी खडी आहे, ही खडी ही जरा थोडी रिस्की आहे. म्हणजे तुम्ही जर पाय ठेवलात तर स्लिप होऊन घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही पायवाट सोडून जाऊ नका. अशी तिरकी पायवाट गेलेली आहे आणि तिथून मग कोरीव टाक्या लागतात पाण्याच्या, तिथून दगडात कोरलेल्या पायऱ्या जुन्या घाटवाटेच्या, आणि मग आपण हा डोंगर दिसतोय याच्या बरोबर पाठीमागे मग तो सावळ्या घाटाचा व्ह्यू पॉईंट आहे. तर आता आपण याच्यातून खाली उतरणार आहे. उतरायला थोडासा अवघड टप्पा आहे, परत तिथून चढायचं आहे, परत खाली उतरायचं, मग तुम्हाला सावळ्या घाटाचा टप्पा लागेल. चला, काळजी घेत आपण पुढे चालत राहू. आल्यावर पाण्याचे टाके आहेत, इथूनच वाट. म्हणजे ही जुनी ऐतिहासिक पायवाट आहे, दगडात मध्ये कोरलेली पायवाट आहे. नाही, पावसाळ्यात यायला हे रिस्की आहे, कारण की नाही पावसाळ्यात काय इथला प्रॉब्लेम दुःखदाट असणार आहे. ऐतिहासिक पायवाट असल्यामुळे इथे फक्त तुम्ही खाली उतरण्याच्या दगडात कोरलेल्या ह्या पायऱ्या आहेत. हजारो वर्षापूर्वीच्या ह्या पायऱ्या असतील कोरलेल्या, आणि त्यावेळेस बऱ्यापैकी गर्दी असेल इथे जाणाऱ्यांची संख्या. अरे खाली कोकणात जायची घाट ना जाणार आहे. घाट आहे का मग? घाट म्हणजे चालायचं, चालायचं वाट. गाड्यांचा शोध लागला ना. घाट रस्ता वेगळा, घाट वाट म्हणजे घाटातून जाणारी वाट. असं आहे घाट वाट असं म्हणतात. पूर्वजन घेऊन सावळ्या घाटातून पळायचं. सावळे सावळ्या घाटातून फोरव्हीलर घेऊन यायचं का? माणसं देवकुंडला गेलेली दिसत माणसं वराडतात खाली. बघताय तुम्ही आता इथे पाण्याचे टाके आहेत, म्हणजे इथे भरपूर पाण्याचे टाके आहेत. सोबत पाणी घ्या, कारण की या पाण्याचे टाके वापरत नसल्यामुळं स्वच्छता नाहीये. त्यामुळे स्वतःच पाणी स्वतः राहण्याच्या पुढे तुझ्या घर पडलास की मला घेऊन पुढे ठेवलाय. म्हणून तुला सांगतोय मी की तू सावकाशच ये. इथे शूज चांगलाच पाहिजेत. वाळलेलं असत तर ठीक होत, पण अजिबात ह्या चिकटा दर काय ना बघा इकडे. हा पोचला का? सगळ्यात अवघड टप्पा म्हणावा लागेल इथला, थोडा अवघड टप्पाच म्हणावा लागेल. याच्यात मोठा पाय नाही घ्यायचा, बारकी पायरी घ्यायची, बारक्या बारक्या पायऱ्या घ्यायची.
आता मी सावळ्या व्ह्यू पॉइंट पशी आलेलो आहे. काही अंतरावरच तो पॉइंट भेटेल, पण एक लक्षात ठेवा, खास करून पुण्याच्या पब्लिकसाठी, की तुम्ही इथे येणार असाल तर शूज मात्र तुमचा प्रॉपर ट्रेकिंगचा पाहिजे. असे चांगले शूज असतील तरच तुम्ही या. माथेरान किंवा लोणावळा महाबळेश्वरला फिरायला जाण्यासारखं जर येत असाल आणि त्या तयारीत येत असाल तर इकडे येऊ नका, कारण इथे आत्ता घसरटो खूप आहे. त्यामुळे ती मात्र काळजी घेऊन प्रॉपर या तुम्ही इथे. ट्रेक छोटा जरी असला तरी काळजी घेऊन चालायला लावणारा मात्र नक्कीच आहे. तिथे वरती गाव आहे, तिथून आपण या डोंगराने खाली उतरलो आणि परत हा टप्पा लागला, इथून सोडून आलोय आपण. आता आपण सावळ्या घाटाच्या व्ह्यू पॉईंटला पोहोचतोय, एकदम जवळ आलेला आहे. ऊन डोक्यावर असल्यामुळे अशा घामाच्या धाराही वाहू लागलेल्या आहेत. चला तर जे अट्रॅक्शन आहे आपलं मेन, आपण तिथे पोहोचूयात आणि तिथला मग व्ह्यू पाहूयात. आलो का आपण सावळ्या घाट? अजून उतरायचं बरं, किती चालायचं आपल्याला? हो हो हो, तिकडे पॉइंट येतो, तो पॉइंट आहे सावळ्या घाट, म्हणजे आपण आपल्याला अजून बरंच उतरायचंय. बिरा डॅम ट्रेक आहे बरं का, एकदम सोपा ट्रेक असं नाही, ट्रेक आहे हा आणि घसरट आहे. लगेच जायचं, म्हणजे कुंभे वॉटरफॉल सारखं जायचं का? कुंभे वॉटरफॉल लगेच उतरलं की लगेच वेळ भेटला तर जायचं का कुंभे वॉटरफॉल? म्हणजे तो पोहता येत नाही ना, वर आहे ना, वर वर आले ना. चालेल चालेल चालेल, लय खड्डा नाही तिकडे, त्यामुळे एवढं नाही वाटत रिस्क नाही. घसरट आहे म्हणून घसरट असलं तरी आपलं लेक हे अवकाश, पाय फक्त व्यवस्थित ठेवा. अच्छा अच्छा, पाय आहे ना, पाय हे खाचे आहेत ना, एक हात पकडायचा आणि जिथे खाचे आहेत तिथे पाय अडकायचा, पायला जिथे खाचे आहेत घसरणार नाही, आणि याची खात्री झाल्याशिवाय आपला पुढचा पाय सोडायचा नाही. आता इथे बघताय तुम्ही हा खाचा आहे, इथे उतरताना अवघड आहे म्हणून मी इथे या हात पकडलाय आणि मग मी दुसरीकडे पाय ठेवलाय. पाठीमागचा पाय जोपर्यंत सोडायचा नाही जोपर्यंत आपला हाताची पकड नाही आणि पुढचा पाय स्ट्रॉंग बसत नाही तोपर्यंत, आणि मगच आपण हा वरचा हात सोडतोय. सावळ्या घाट सप्टेंबर महिना निम्मा संपत आलेला आहे, त्यामुळे निसर्गामध्ये 7 वर्षातून एकदा येणारी बऱ्याच ठिकाणी कारवीची फुले फुलू लागलेली आहेत. सावळ्या घाटामध्ये सुद्धा मला बऱ्याच ठिकाणी अशी फुले आढळून आली.
उतरायचं डायरेक्ट हेलिकॉप्टर पुढे सावळ्या घाटाने जाते. एकदम जवळ सावळ्या घाट आहे आणि साईडला पाहताय इकडे एक व्ह्यू पॉईंट आहे धबधब्याचा. थोडासा रिस्की आहे, आपण तो पाहूयात. तुमच्यासोबत लहान मुलं असतील किंवा वयस्कर माणसांसाठी शक्यतो इकडे जाणं टाळा. त्यांनी उभे राहायला एवढी जागा आहे, बाकी सरळ खोलदारी आहे. तर तुम्ही पहा हे नक्की काय आहे. हा व्ह्यू पॉईंट आहे, त्याला डेंजर आहे हा व्ह्यू पॉईंट. क्लास व्ह्यू आहे, क्लास. यातला तोडच नाहीये हा. थोडासा सावळ्याकडच्या अलीकडचा व्ह्यू पॉईंट आहे. उभं राहताना नक्कीच काळजी घ्या, शक्यतो सेफ ठिकाणी उभं राहा. चालताना दमही लागला. डोंगर असे चढ उताराचे असल्यामुळं कधी वाटलं नव्हतं की असं वाटत होतं की पुढेच सावळ्या घाटाचा टप्पा असेल. असं करता करता समोर बघतोय आपण पोहोचलोय आत्ता सावळ्या घाटाच्या टप्प्यापाशी. आज ऑड डे असल्यामुळे इथे कोणी पब्लिक नाहीये, एकदम निवांत मस्त वातावरण आहे. आत्ता मी इथं मस्त एन्जॉय करणार आहे, भरपूर वेळ थांबणार आहे. आजचा जर व्ह्यू बोलताल तर इतका सुंदर व्ह्यू आहे हा. समोर बघताय ना आपण तो, हा आहे देवकुंड धबधबा. आणि तुम्ही सोशल मीडियावर बऱ्याच वेळा बघितलं असेल तर इकडे एक वॉटरफॉल आहे. आजचं वातावरण इतकं सुंदर आहे. म्हणजे थोडक्यात मी हे वातावरण निवडलं का, तर पावसाळ्यात येऊन जीव धोक्यात घालण्यापेक्षा अशा वेळेस या की निसर्ग एकदम स्वच्छ असेल, पाऊस नसेल, दाट दुःखही नसेल. कारण की तुम्ही अंदाज करू शकत नाही की इतकं दाट दुःख असतं की समोरचं काही दिसत नाही. आणि इथे असे कडे आहेत, बघितलं का तुम्ही, दाट दुख्यात जर ही दरी नाही दिसली तर तुम्ही काय करताल. म्हणून दाट दुःख असेल तर शक्यतो इथे येणं टाळा. आज मी ही तेच केलंय. समोर बिराड्यांचा मस्त व्ह्यू दिसतोय, तर आपण इथे थांबूयात, ड्रोन व्ह्यू घेऊयात. हा मनमोहक नजारा आहे तोही आपण अनुभवूयात इथे. आता छानसा वेळ घालूयात छानसा इथे. सावळ्या घाटाची वाट काहीशी बिकट आहे, मात्र घाटातून डोंगर माथ्यावर पोहोचल्यावर जो नजारा दिसतो ते पाहून सगळा थकवा एका क्षणात निघून जातो. सावळ्या घाटावर पोहोचले की येथील महत्व लक्षात येते. सह्याद्रीतील शेकडो धबधबे एका जाग्यावर पाहायला मिळते, ते आपले भाग्यच आहे म्हणावे लागेल. इथला निसर्ग इतका स्वच्छ आहे, पण असं कधी कधी वाईट वाटतं अशा गोष्टी बघतो की या बाटल्या बघतोय आपण पाण्याच्या, अरे इथे कचरा का करताय हेही कळत नाही. तुम्ही जर आलात तर तुम्ही दुसऱ्याचा कचरा उचलूच नका, पण कमीत कमी एवढी तरी नक्कीच काळजी घ्या की आपल्यासोबत आपला जो काही कचरा आहे, म्हणजे थोडक्यात पाण्याची बॉटल किंवा तुम्ही खायला काय असेल त्याचा रॅपर, तर ते कमीत कमी स्वतःच तरी सोबत घेऊन जा. कारण की इतका हा निसर्ग अनमोल आहे. बघता इथे कोणीतरी मॅगीचे पॅकेट टाकलेले, म्हणजे आपण या मानसिकतेला काय म्हणायचं, तुम्ही स्वतःचा कचराही घेऊन जाऊ शकत नाही का. We'll be right back.
पूर्वीच्या काळात म्हणजे अगदी सातवन आणि त्याही पूर्वी प्राचीन भारताचा समुद्र मार्गे जगातील आणि इतर देशांशी व्यापार व्हायचा. आपली सह्याद्रीची रांग भारताचे प्रामुख्याने दोन भाग करते. पहिला म्हणजे देश, याचा अर्थ सह्याद्री रांगेच्या पूर्वेकडील प्रदेश पश्चिम महाराष्ट्र व बाकी सगळा भारत देश. व दुसरा भाग म्हणजे कोकण. कोकणातील माणूस जर घाट चढून वर येत असेल तर तो म्हणायचा देशावर चालू. कोकणात समुद्र किनाऱ्यावरील विविध बंदरातून व्यापार व्हायचा. देश व कोकण यांना जोडणाऱ्या अनेक घाटवाटा अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. असाच एक घाट म्हणजे आपल्या मुळशी तालुक्यातील सावळा घाट. या घाटात आपणास आजही कोरीव पायऱ्या, पाण्याचे टाकी अशा प्राचीन खाणाखुणा दिसतील. घाटावरील लोक व कोकणातील घाटाच्या तळाशी असलेले लोक आजही या घाटवाटांनी ये जा करीत असतात. हा आहे आपला महाराष्ट्र. बऱ्याच लोकांना माहित नाही हा सावळ्या घाट आता युट्यूब मधून खूप प्रसिद्धी झालेला घाट आहे. आता मी बराच वेळ घालवलेला आहे इथे. या निसर्गाशी एकरूप व्हायला शिकलं पाहिजे. निसर्गाशी एकरूप होणं आणि शिकणं म्हणजे काय, तर ते पहिलं समजून घ्या की तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाताल तिथल्या निसर्गाची शांतता, तिथल्या पक्ष्यांचा आवाज, पळणारे ढग, निसर्ग आणि या वाहत्या धबधब्यांचा खळखळाट, हे जर तुम्ही एका ठिकाणी शांत बसून तासन तास बसून जर ऐकत राहिलात तर त्याला म्हणायचं निसर्गाशी एकरूप होणं. नाहीतर तुम्ही येणार नुसते फोटो व्हिडिओ ही शांतता भंग करणार, डीजे लावून नाचणार, तर त्याला निसर्गाशी एकरूप होणं म्हणत नाहीत. तर तुम्ही आत्ता या सीझनमध्ये येण्यासाठी हा परफेक्ट टाइम आहे. येथे या टाइम मध्ये यायला रिस्क खूप कमी आहे, कारण की पावसाचं प्रमाणही कमी आहे, धबधबाही वाढतोय. आता आपण सावळ्या घाटाच्या पूर्ण सपाट प्लेस वर आहे. मागे बघतोय तो देवकुंडचा व्ह्यू आहे आणि इथे मी जरा ढग पडतायत तर त्याचा ब्युटिफुल व्ह्यू म्हणजे एकदम सुंदर व्ह्यू आपण टाइमला घेण्याचा प्रयत्न करू. आत्ता सावळ्या घाटाचा व्ह्यू पाहून झालेला आहे. तुम्ही जर बाजूला वातावरण बघितलं तर बऱ्यापैकी पाऊस सुरू होईल असंही वाटतं, कारण की आत्ताचं वातावरण तसं आहे. आला तर एकदम धोधो पाऊस, नाही तर कडक मागाशी एकदम कडक ऊन होतं. आता ढग दाटून आलेले आहेत. आत्ता इथे बराच वेळ घालवलेला आहे. सावळ्या घाट खूप ऐकून होतो पण इथे पाऊस जास्त पडतो, दाट धुकं असतं, त्याच्यामुळे पाऊस जायची वाट बघतील मग आलो. तुम्ही पण असंच करा बऱ्या ठिकाणी. खाली बघतोय देवकुंड धबधबा. देवकुंड धबधबा आणि हा सावळ्या घाट आत्ता यायला योग्य सीझन आहे, योग्य टाइम आहे. आत्ता इथे बराच वेळ घालवलाय आणि बाजूला जर बघितलं तर खूप दाट ढग दाटून आलेले आहेत, त्यामुळे इथून लवकर निघायला हवंय म्हणून मी आत्ता निघायच्या तयारीत आहे. इतकं सुंदर वातावरण आहे, इथे एकरूप झालो आपण तर आपल्याला कळतही नाही इथे तासन तास कधी निघून जातात. तर तुम्ही लवकर या, कारण की आता पाऊस कमी झालाय त्यामुळे या धबधब्यांचा फ्लो कमी होत चाललेला आहे. इथून तुम्हाला हा देवकुंडचा एकदम सुंदर नजारा पाहायला भेटतोय. मागे बघितलं तर इकडे कुंडलिका व्हॅली आहेत पाठीमागच्या बाजूला, त्या थोड्या लांब आहेत.
तर तुम्ही तिथेही जाऊ शकता आणि सोबत कोणीतरी घेऊन या, इथे एकटा शक्यतो येऊ नका, इतका हा सुंदर वातावरण आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ मी बरेच जण फुल पावसामध्ये व्हिडिओ करतायत, पण मी पाऊस सोडून यासाठी आलोय की बऱ्याच पब्लिकला कधी जायचं हे समजत नाही, इथे कधी आलं पाहिजेत हे प्रत्येक लोकांना, प्रत्येक माणसाला कळायला हवंय, म्हणून मी हा खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलाय. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर चला मग भेटू परत नेक्स्ट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही इतर लोक येतात त्यांना सगळ्यांना जेवण देता, ज्यांचा ज्यांना नंबर तुमचा भेटेल ते फोन करून तुमच्याकडे येतात आणि जेवण कसं तुमचं चुलीवर बनवता तुम्ही? आणि चिकन मटन की शाकाहारी नॉनव्हेज दोन्ही पण बनवता? त्याच्यामध्ये चिकन आणि पिठलं भाकरी हे दोन बनवतात. जेवण एकदम भारी होत, आम्हाला आवडलं एकदम. तुमचा नंबर, मोबाईल नंबर देऊ देता का? म्हणजे आम्ही टाकला तर ज्यांना इथे यायचंय ते तुम्हाला फोन करून येतील. काकांचा नंबर दिला तरी चालेल. हा मुलाचा नंबर दिला तरी चालेल. मी हा हॅलो, माझी ठेचा खूप मस्त बनवलाय, सांगाल का कसं बनवलाय? आणि ठेसा खूप सुंदर झालाय, पण मी आम्हाला इतका आवडला ठेसा. खूपच सुंदर पिठलं भाकरी, कांदा आणि मिरचीचा ठेसा नक्की आहे.